मित्रांनो, मी शुभ मट्टी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर आज दिनांक 30 मार्च 2024. तर आज आपल्या गोंडवाना विद्यापीठामध्ये निरव समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आज आहे फेअरवेल पार्टी. तर चला, आजची काय मजा आहे या गोंडवाना विद्यापीठातली, तर ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल. नमस्कार. आज गोंडवाना विद्यापीठामध्ये फेअरवेल पार्टीचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तरी पण आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती सर्वप्रथम मान्यवरांचं स्वागत होईल, त्याच्यानंतर मग सेकंड इयरवाल्यांचं स्वागत होईल, म्हणजे आम्ही ज्यांना फेअरवेल देणार आहोत. त्याच्यानंतर मग जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, काही अवॉर्ड्स वगैरे ठेवले आहेत, तर ते अवॉर्ड्स वगैरे मी त्याच्यानुसार कार्यक्रम घेतले जातील. त्यानंतर मग प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आणि मग नाश्ता वगैरे आहे. त्याच्यानंतर सायंकाळी 4 ते 6 DJ कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर बस काही नाही, एन्जॉय करायचं आहे म्हणजे. काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत फेअरवेल पार्टी या प्रोग्रामबद्दल. तर आपल्यासोबत आहेत क्षितिजा कृष्णाके, सायली पालतिया, वैशाली धुडसे आणि तृप्ती. तर आपण यांच्याकडून यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की यांची एक्साइटमेंट कशी आहे या कार्यक्रमाबद्दल. आम्ही हे प्रोग्राम आयोजित केला आहे फर्स्ट इयरनी सगळ्यांनी मिळून, तर आम्ही सगळे खूप जास्त एक्साइटेड आहोत, स्पेशली सिनियर्सच्या रिॲक्शन्ससाठी, गेम्ससाठी आणि त्यांच्या सगळ्या त्यांची एक्साइटमेंट, त्यांच्यासाठी जो सरप्राईज आहे त्याच्यासाठी आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत. खूप एक्साइटेड आहो. अजून काय काय होणार आहे त्याच्यासाठी, कधी कधी होईल कधी कधी पाहू. आणि माझं नाव आहे बिरशिया धुर्वे, मी एम ए सेकंड इयरमध्ये आहे. आज आम्हाला फेअरवेल देत आहेत, तर त्या फेअरवेलबद्दल काय बोलायचं आहे. आमच्या आहेत प्रशांत कोठारे भाऊ आहेत, लखन वाडे आहेत, प्रशांत गवारे आहेत. आमचा तर हा कार्यक्रम फेअरवेलचा म्हणजे फर्स्ट टाईम आहे आणि आम्ही 2-4 दिवसापासून खूप म्हणजे मेहनत घेत आहोत या कार्यक्रमाबद्दल. सर्व मिळून मॅनेजमेंट सिनियरसाठी आपण आपल्याकडून पैसे जमवून इकडे तिकडे प्रोग्रामसाठी मॅनेजमेंट करून नाश्त्याची सोय आपल्या तरी सर्व सेकंड इयरच्या स्टुडंटना आपल्याकडून एक चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे अशी आमची सर्वांची म्हणतो इच्छा आहे. हा निरोप समारंभ देण्याचा यामागचा एकच उद्देश आहे की आपल्याला जे सोडून जाणारे आपले सिनियर्स आहेत, आपले आवडीचे असो किंवा अनआवडीचे असो, जे असो ते, त्यांना आपण पुढच्या वाटचालीसाठी, त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण हा निरोप समारंभ आयोजित केला जातो. प्रत्येक कॉलेजमध्ये आयोजित केला जातो, पण हा युनिव्हर्सिटी लेवलचा असल्यामुळे थोडं काहीतरी वेगळंच आहे. तर आपण बघू नेक्स्ट काय होणार. छान वाटत आहे, सगळ्यांनी मस्त छान तयारी केलेली आहे, खूप छान डेकोरेट केलेलं आहे हॉल आणि बहुत एक्साइटेडमध्ये फर्स्ट इयरवाल्यांनी सेकंड इयरवाल्यांचं वेलकम करून द्या. फीलिंग एक्साइटेड, खूप छान अरेंज केलेलं आहे तुम्ही लोकांनी, आम्हाला दुःख पण होत आहे आणि छान पण वाटत आहे. थँक्यू.
ठीक आहे, मला खूप उत्सुकता आहे आपण सेकंड इयरला फेअरवेल देता, काय होते ते समोर बघू आपण. फेअरवेल प्रोग्राम हा आपला सेकंड इयरला आनंदाचा दिवस आहे. फ्युचरसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आजच्या फेअरवेलची तयारी अतिशय छान झालेली आहे, सगळे मटून वगैरे सगळे आलेले आहेत आणि आपले आचारसंहित करणारे आपले शुभम भाऊ तसेच व्हिडिओ काढणारे आणि युट्यूबर आपले शुभम भाऊ यांना थोडंसा काय म्हणतात प्रदान करून घ्या, थोडंसा घ्या तसं आमरचे घ्या. रात्रभर जागून जे आपली चिठ्ठी लिहिली होती आपल्या प्रियसीला किंवा क्रश ला असेल तर ते आता वाचत आहे. लिहिणारे लिहितात, डिअर क्युटी साहिल पिपरे, तुम्ही फ्रेशरच्या वेळेस डीजे नाही तर आम्ही नाही बाप्पा असे म्हटले होते, तो खूपच भारी वाटला होता, खूपच क्यूट, दॅट्स वाय आय कॉल यू क्युटी. त्याला एक वर्ग मैत्रीण 7 वर्षानंतर म्हणते की गोपाल तुझा मी खूप वेट केलं पण तू कधी मला प्रपोज केला नाही आणि गोपाल भाऊचा मोय मोय झाला. क्रश और कितने बार फॉलो रिक्वेस्ट डिलीट करोगे मेरा, अभी तो एक्सेप्ट कर लो. कोण आहे रे ते? कोनो कोनो समोर ये का. बहुत एक्साइटेड. लीडरशिप आमचे लीडर होते संकेत भाऊ, यांच्याकडून आम्ही खूप काही शिकलो, आपण यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाही होतं, काय नाही तसंच आहे. नमस्कार, हां माझं नाव विकास केशव आचेवार, मी MSc सेकंड इयर मॅथमॅटिक्सचा स्टुडंट आहे. गोंडवाना विद्यापीठ चांगली आहे, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आहे आणि या गोंडवाना विद्यापीठात उत्तमरित्या राहण्याकरिता हॉस्टेल आणि जेवणाची सोयसुद्धा केलेली आहे. पण आम्ही या 2 वर्षात शिक्षण घेत असताना आमच्या एक नजरेत आलं आहे की विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था केलेली आहे, पण ज्या प्रकारे हॉस्टेलची व्यवस्था राहण्यासाठी केली गेली पण निवड हॉस्टेल हा राहण्यासाठी नसतो, त्यासाठी त्या जे काही आवश्यक ज्या गरजा असतील, पाण्याची व्यवस्था, हॉस्टेलची मेस आहे, हे आपल्या जेवणाची व्यवस्था ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना याचा खूप गैरसोय होत आहे. याकडे आपल्या गोंडवाना विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी विशेष करून लक्ष देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी 2 शब्द बोलताना थांबवतो. थँक्यू. म्हणजे इथं घर सोडून नाही का इथं आलो होतो मी युनिव्हर्सिटीला हॉस्टेलमध्ये, बहुत चांगला वाटत आहे मला, माझा अनुभव खूप चांगला आहे. सगळं फर्स्ट इयरचे मुलं मुली पण नाही का बहुत चांगला आहे, सगळं दादा वगैरे रिस्पेक्ट करून बोलत होते आम्हाला, बहुत चांगला वाटला. तर समोर पण नाही का तुम्ही असंच मिळून राहा, सगळं समोर सारखंच राहा, अजून समोर काहीतरी प्रोग्राम तुम्ही करायचा असेल तर नाही का तुम्ही पण सांगा, एकत्रित राहून नाही का एकत्र करून नाही का तुम्ही सगळं राहायचं सगळंच करायचं, का कोणताही प्रोग्राम असून काही मतभेद करायचं नाही, एवढंच मी सांगून 2 शब्द इथं वेळ बघतो. आदत सी हो गई है हर वक्त तेरे बारे में सोचने की, पता नहीं ये मोहब्बत है या पागलपन. डेडिकेटेड टू रितु जी. को रितु कोनो हां ही चीट आहे. डेडिकेटेड टू आशिष चालक. प्रेम प्रेम प्रेमाची साथ, आता अजून काय मागू तुझ्याशिवाय खास. आशिष भाऊ, तर दिसली स्वर्गातली अप्सरा, समोरून पाहिली तर दिसली अडगडीतला पसारा. कोणो नमस्कार, माझे नाव उज्ज्वला विनोद पेशेटे, मी प्रॉफर चामोर्शीची आहे. मी इथे गोंडवाना विद्यापीठात सेकंड इयरला आहे. खूप दुःखाची गोष्ट आहे की आम्ही हे एवढं सुंदर युनिव्हर्सिटीमधून सोडून चाललो. माझं नाव अश्विनी उंदिरवडे, मी सेकंड इयरची विद्यार्थिनी असून खरं तर मला काही बोलावंसं वाटत नाही, कारण की आम्ही हा कॉलेज अक्का सोडून चाललो. आमच्या इथले आठवणी, इथले आपले खेळलेले प्रसंग जे खरंच खूप आठवणार आहेत आम्हाला, त्या पण चांगला पण वाटत आहे आणि थोडं वाईट पण वाटत आहे की आम्ही सोडून जात आहोत. आणि कोकिला मोदी की अगदी कौन था?
दोन वर्ष कसे निघून गेले आम्हाला माहितच नाही पडलं. खूप 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 आठवणीचे दिवस राहणार आहेत आमच्या आयुष्यामध्ये. आम्हाला प्रत्येक क्षण जगलेला या हॉस्टेलवर, या कॉलेजमध्ये, या युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक क्षण मोलाचा आहे. आणि खूप खूप अशा सुंदर आठवणी आमच्यासोबत आहेत की खूप खूप काही घेऊन चाललो मी इथून. आज गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे फेअरवेलचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आमचे सर्व सिनियर जाणार आहेत. तर सर्व ज्युनियरला आम्हाला खूप दुःख होत आहे. दुःख लपवण्यासाठी आम्ही काळा चष्मा लावलेला आहे, जेणेकरून आपले आंसू कोणाला दिसू नयेत. तर या दुःखाच्या या भावना, म्हणजे लग्न झाल्यानंतर जशी मुलगी जाते आपलं घर सोडून, तसे आमचे सिनियर गेल्यानंतर आम्हाला दुखापती होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. अरे भाई राइट एक्टिविटी प्रपोज करके देखा, वो भी शाहरुख खान के एक्शन में. फर्स्ट पार्टी जेव्हा आम्ही दिलो तेव्हा तर खूप एक्साइटमेंट होती की नवीन फ्रेंड्स बनणार वगैरे, आणि त्यांच्याशी तशी ओळखी वगैरे झाली आणि खूप एन्जॉय पण केलो आम्ही आमच्या ज्युनियरसोबत. पण आता आम्ही फेअरवेलला सोडून जात आहोत, आता थोडंशी दुःख वाटत आहे. आणखी पुन्हा जेवढा काही टाईम आमच्याकडे उरणार आहे तेवढा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोबत स्पेंड करणार आहेत आणि चांगले मेमोरीज बनवणार आहेत. बस थँक्यू. मागे समोर असं पाहत इथं अतिशय उत्साहाचा आनंद पाहायला मिळतो आहे आणि फर्स्ट इयरकडून असा म्हणजे उपभोग घ्यायला मिळत आहे आम्हाला की म्हणजे हे आनंदाचे क्षण अविस्मरणीय आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही डीजेची वाट पाहतो आहे आणि हा लवकरात लवकर कार्यक्रम निपटावा आणि आम्ही डीजेचा आस्वाद घ्यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. दोन वर्षाचा अनुभव तर काहीच नाही, पण थोडंसं हॉस्टेलची मेसची प्रॉब्लेम होती ना, आंघोळीची प्रॉब्लेम, पाणी काही मिळालं नाही. दोन दिवस झाले आंघोळ काही केलं नाही. हिरो सलमान खान शाहरुख खान सगळे फेल आहे तुझ्या पुढं. आमच्यामध्ये अशी फ्रेंडशिप झाली होती, एक नातं जुळलं होतं, जे आमच्या आयुष्यामध्ये जे नातं नव्हते ते आमचे नवीन नाते जुळले. याच्यामध्ये खूप आनंदाई क्षण होते या दोन वर्षामध्ये आणि हे दोन वर्ष इतके छान आठवणीत राहतील की आम्ही आमच्या समोर किती की दुसरे फ्रेंड्स येतील तर आम्ही इथल्या फ्रेंड्सला इतक्या अनुभवांना कधीच विसरू शकणार नाही. मैं हूँ डीजे निवरट आप सभी के साथ. मुझे आज बहुत अच्छा लग रहा है, ये लोग जा रहे हैं, अभी नए लोग आएंगे. माहित नाही दोन वर्ष कसं निघून गेले, आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलो. या दोन वर्षात आम्ही तर खूप काही शिकलो, पण दोन वर्षात एवढं काही सफर केलं की आता इथे राहायची पुन्हा एक मिनिट पण इच्छा नाही.
इथून कधी कधी निघतून बस एवढंच वाट पाहत आहे. आजचा दिवस बहुत आठवण राहणार आहे. आम्ही झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर सोडून जाणार आहोत कॉलेजला. तर 2 वर्षामध्ये बहुत काही सर्व शिकायला भेटलं, फ्रेंड्स भेटले आणि जुन्या लोकांना बहुत मिस करेन. फेअरवेल आहे रघुश लांबाडे. तर मित्रांनो, हा होता आपला गोंडवाना विद्यापीठातील फेअरवेलचा कार्यक्रम, म्हणजे फर्स्ट इयरकडून सेकंड इयरवाल्यांना आज निरोप दिलं. तर या प्रोग्राममध्ये काय काय झालं ते तुम्ही आतापर्यंत बघितलंच. आता सर्वजण आपल्या फोटोशूटमध्ये बिझी झालेले आहेत. तर आता शेवटचा म्हणजे 4 वाजता DJ प्रोग्राम आहे. तर हा यांचा मौजमजेचा दिवस शेवटचा या गोंडवाना विद्यापीठामधला. तर या आता आता DJ कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर सगळेजण तयार होत आहेत. तर आता खूप धमाल करायचे. आता बहुत नाचायचं आहे. ते जे काही 100 रुपये कॉन्ट्रीब्युशन दिलेला होता फर्स्ट इयर वाल्यांनी तर तो पूर्ण वसूल करायचा आहे. तर जे कोणी गोंडवानामध्ये शिकतील तर हेच एक आपली म्हणजे आमच्यासारखा हा पहिला प्रोग्राम असा सेकंड इयरवाले म्हणत आहेत का बहुत बढ्या प्रोग्राम तुम्ही आयोजन केला आणि हे राबवल्या पण.